जे प्रकरण आहे हे लाखणीमध्ये तत्कालीन जो सरपंच मी आधी म्हणालेलो होतो त्यांचं नाव होतं भिवानत्तू धर्मसारे, जे व्यवसायाने डॉक्टर होते. वय त्यांचं 62 होतं. पीडित तरुणीचं वय होतं 19. यांच्यावरती आम्ही जेव्हा खटला चालवला, मधल्या काळात दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला आणि म्हणून आम्ही त्यांचा मुलगा नितीन भिवा धर्मसारे आणि मिलिंद भिवा धर्मसारे याला पुन्हा आणि त्यांच्या पत्नीला भिवा धर्मनत्तू धर्मसारेंच्या पार्टी केलेली होती आणि म्हणून हा जो तहसीलदार साहेबांचा हा आदेश आहे लाखणी तहसीलदारांचा जो त्यांच्या मुलीच्या क्लोजअप केला तर तुमच्या लक्षात येईल हे त्यांच्या प्रॉपर्टीचा हा आदेश आहे. 160 × 5000 = 8 लाख रुपये या पद्धतीचा बोजा आणि हा त्यांच्या प्रॉपर्टीवरचा हा आदेश आहे. आणि हे सातबारे आहेत जे त्यांच्या विविध गावामध्ये ज्या जमिनी आहेत ह्या विविध गावातल्या जमिनीवरती बोजा चढलेला ह्या 8 लाख रुपयाचा बोजा इतर अभिलाखामध्ये. तत्कालीन न्यायाधीश महोदय दांदे साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला. त्याच्या आधी आम्हाला 2008 जेव्हा आम्ही अर्ज दाखल केला होता तर डेट ऑफ अप्लिकेशन ते 2014 त्यांनी इंटेरियम जे आम्हाला 2500 रुपये जे इंटेरियम हे केलेली होती आदेश दिलेला होता तर आमची मागणी 5000 होती. पण ती 5000 मागणी नंतर 2014 दांदे साहेबांनी कायम ठेवली आणि त्यांनी निकाल देत असताना सांगितलं, हा ऐतिहासिक निकाल यासाठी म्हणतो आहे मी, ऐतिहासिक यासाठी की मुलीचा जन्म डेट ऑफ बर्थ ते तिच्या लग्नापर्यंत 5000 रुपये पोडगी मंजूर झालेली होती. हे न्यायालयीन लढा लढत असताना आम्हाला अनेक धमक्यांना अनेक गोष्टीला सामोरं जावं लागलं. माझ्यासोबत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना याचा फटका बसला, आम्हाला बसला. पण 2008 ते आत्ताच्या परवाच्या दिवशी माननीय 24/3/2022 माननीय श्रीमती आर एस भोसले नरसाळे न्यायाधीश महोदय दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर भंडारा यांनी तहसीलदाराला बोलावून त्या मुलीच्या जो 13 वर्ष 4 महिने म्हणजे 160 × 5000 या भावानं या गणिताच्या आकड्यानं त्याच्या शेतजमिनीवरती 8 लाख रुपयाचा बोजा चढवण्यात आला. आता पुढचं असं आलेलं आहे, आता फक्त बोजा चढला आणि म्हणून माननीय न्यायालयाला आम्ही विनंती केली. RRC अंतर्गत माननीय न्यायालयानं माननीय कलेक्टर महोदयांना आदेश द्यावा आणि कलेक्टर साहेबांनी इथल्या प्रांतांना आणि तहसीलदारांना ते RRCच्या अंतर्गत आमच्यांची प्रॉपर्टी विकून, तसा आदेशामध्ये नमूद आहे की यांची प्रॉपर्टी विकून हे पैसे दिले पाहिजे, हा आदेश आहे आणि म्हणून ते एक्झिबिट झालं पाहिजे आणि म्हणून RRC अंतर्गत ते पैसे आता बोजा चढला 8 लाखाचा त्यांच्यावरती 160 महिन्यांचा 5000 रुपयाच्या भावानं. पण तो तिच्या विवाहापर्यंतचा आहे, तिच्या विवाहापर्यंतचा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.